सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। 287 तासगाव कोठीमगाव विधानसभेच्या क्षेत्राचा आपण आता माहिती घेणार आहोत। तर दुपारचे 2 वाजता आहे, तासगाव कवठेमंगळ विधानसभा क्षेत्रामध्ये आता 65% मतदान झालेलं आहे। सध्या आपण कवठेमंगळ तालुक्यातील नांगुळ्या गावात आहोत। नांगुळ्या गावात बघितलं असता माझ्या उजवीकडं अजूनही महिलांचे लांबच रांग लाईन लागलेले आहे। जवळजवळ महिला ह्या अर्ध्या तासापासून रांगेत आहेत, पण अजून रांग पुढे सरकणं झाली आहे। 33% दुपारच्या दुपारपर्यंत मतदान झालेलं आहे। माझ्या डावीकडे सुद्धा तुम्ही बघू शकता की तेवढीच रांग आहे आणि तितक्याच महिलांची उपस्थिती आणि महिलांची मतदान टक्केवारी ही लक्षणीय आहे। त्यामुळे आता 33% झालेलं आहे। 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत मतदान किती होतं हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं ठरणार आहे।